सूर लागलेला आहे आज आणि खूप छान अशी मैफिल आपली रंगली आहे. गणपती निघालाय लालबागचा राजा आपण सगळ्यांनी पाहिली आणि हे मनमोहक दृश्य आज टीव्हीच्या माध्यमातून असेल किंवा अगदी प्रत्यक्षात आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी सुद्धा खूप मोठी गर्दी लालबागच्या राजाच्या परिसरामध्ये आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळे या संपूर्ण वातावरणाला भारावून टाकणारं एखादं आणखी एक छानसं गीत गणरायाचं होऊन जाऊ. गजानना श्री गणराया आदि वंदु तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदु तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आदि वंदु तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदु तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदु तुझ मोरया. सिंदूर चर्चित धवळे अंग. सिंदूर चर्चित धवळे अंग. चंदन उटी कुलविरंग. कुलविरंग बघता मानस होते दंग. होते दंग जीव जडला चरणी तुझिया. आधि बंधु तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधि बंधु तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधि बंधु तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधि बंधु तुझ मोरया. वा वा सुंदर, क्या बात. तुमच्या या गाण्यानं काही काळासाठी, मी कोकणातला आहे त्याच्यामुळे कोकणातल्या गणपती उत्सवाची आठवण झाली. कारण तिथं ज्या वेळेला अशा पद्धतीची गाणी, लहानपणापासून आम्ही ही गाणी ऐकतो आणि ज्या वेळेला ही गाणी लागतात त्यावेळेला जे गावातलं वातावरण असतं ते वातावरण अतिशय सुंदर अशा पद्धतीचं वातावरण होतं त्याची आठवण झाली. खूप सुंदर अशा पद्धतीनं ज्या शास्त्रीय गायनाचा जो अभ्यास आहे तो तुम्ही केलाच, त्याच्यामधलं प्रभुत्व तुम्ही मिळवलं. पण ते करत असताना व्यावसायिक, तर जसं मी मगाशी म्हटलं की तिकडेही तुम्ही वळलात आणि इतरही पद्धतीची तुम्ही गाणी गायलेली आहेत. फिल्म्समधली गाणी तुम्ही गायली आहेत, आणखीनही गाणी तुम्ही गायली आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल आणि एखादं गाणं पण ऐकायला आवडेल. मी जसं म्हटलं की जसं सूरदासी आशा किंवा आशा माणिक गीते असे जे प्रोजेक्ट आम्ही केले त्याच्याबरोबर एक नवीन प्रकल्प किंवा प्रोजेक्ट आम्ही केलेला होता, तो म्हणजे ती तेव्हा तशी. ती तेव्हा तशी हा कार्यक्रम मी आणि प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे असे दोघे मिळून सादर करायचो. ती तेव्हा तशीची संकल्पना अशी आहे की मुलगी जन्माला आल्यापासून ती आजी होईपर्यंत तिच्या आयुष्यातले जे काय वेगळे वेगळे टप्पे असतात त्या प्रत्येक टप्प्यावर ती वेगळी असते. जन्माला येणारं बाळ हे त्याच्यातली ती निरागसता, किंवा छोटे आपण 4-5 वर्षाचं असलेलं मूल त्यातली ती निरागसता, नंतर वयात आल्यानंतरची त्यातली एक वेगळी उपज जी प्रत्येक स्त्रीला किंवा मुलीला येते, त्याच्यानंतरचा टप्पा असतो तो विवाहबंधनाचा, त्याच्यानंतरचं असतं मातृत्व आणि त्याच्यानंतरचं असतं आपलं प्रौढावस्था. जेव्हा आपण जसं मातृत्वामध्ये प्रत्येक स्त्री परत एकदा बालपण अनुभवते तसं आजी झाल्यावर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा तिला ती संधी मिळते की तिचं ती बालपण पुन्हा पुन्हा जपू शकते किंवा अनुभवू शकते. तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही विविध प्रकारची गाणी घ्यायचो जी नक्कीच स्त्रीशी संबंधित किंवा त्याच्या तिच्या प्रत्येक टप्प्याशी संबंधित अशी गाणी होती. त्यात आम्ही एक मी गाणं एक म्हणायचे ते अतिशय प्रसिद्ध गाणं गोऱ्या गोऱ्या गालावरी. सो लग्नाला सामोरी जाणारी ती नवरी मुलगी आहे तिच्या भावना त्या गाण्यातून अतिशय सुंदर व्यक्त केल्या, तर मी ते गाणं म्हणायचा प्रयत्न करते. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लारी ग पोरी नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली.
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडव दारी किण किण कांकण ऋणु झुणु पैंजण सजली नटली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली हे आला नवर देव वेशीला वेशीला ग देव नारायण आला ग मंडपात गण गोत सार बैसल ग मोर ढोल ताशा वाजीर हे सासरी मिळू दे तुला माहेराची माया हे माहेराच्या माये संग सुखाची ग छाया हे भरून आल डोळ जड जीव झाला जड जीव झाला लेक जाय सासरा सजली सजली नटली नवरी आली आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरदारी गपोरी नवरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली वा 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 खूप सुंदर खूप सुंदर. या सगळ्या प्रवासामध्ये आईंनी कंपोज केलेलं गाणं सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने सादर करता. खर तर तो एक त्यांचा वेगळा प्रयत्न होता आणि मला वाटतं गणपतीचंच गाणं आहे ते आणि ती रचनाही खूप सुंदर झाली होती आणि आजचा खूप चांगला दिवस आहे त्यामुळे ते जे गाणं होतं आणि त्याच्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा की त्यांना ते संगीतबद्ध करावं असं का वाटलं किंवा त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती तेही ऐकायला हवं. एक अनुभव मी नक्की सांगेन याला जोडून की जसं तुम्ही म्हणाला की मी मगाशी म्हणलं की स्टुडिओतला माझा अनुभव तो वेगळा होता. प्रत्येक कलाकार त्याच्या आयुष्यातले जे काही टप्पे असतात त्यात येणारे चांगले वाईट जे अनुभव असतात त्या अनुभवांचा प्रचंड उपयोग तुम्हाला तुमच्या सादरीकरणामध्ये होतो याचं अगदी माझा पूर्ण विश्वास आहे याबाबतीत. कारण त्याचं एक उदाहरण सांगते मी. माझ्या मते माझी मुलगी 2 वर्षाची वगैरे असेल तर तेव्हा आईनेच कंपोज केलेलं एक अंगाई गीत होतं तर ते आम्ही रेकॉर्ड करायला स्टुडिओत गेलो होतो आणि रेकॉर्डिंग सुरू झालं रेकॉर्डिंग झालं आणि मी डबिंग रूममधून तिथे गेले की ओके ना सगळं काही चेंज हवं आहे. तर मी आई एकदम अशी टेन्स बसली होती मान खाली आणि मला काही कळे ना की काय झालं नक्की. तर मग मी म्हटलं की अगं काय झालं तर ती मला दिसलं की ती रडती आहे. मी म्हटलं अगं झालं काय तर त्यावेळेला तिचे जे शब्द आहेत ते मी कधीच विसरणार नाही. त्यावेळेला ती म्हणाली की वेदश्री मला आज तुझ्यातली आई दिसली. तर हे खूप मोठी काय म्हणतात त्याला पाठीवर थाप आहे माझ्या. कारण ती भावना जोपर्यंत तुमच्या मनात येत नाही नॅचरली तोपर्यंत तुम्ही त्या गाण्याला तेवढा न्याय देऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे आयुष्यातल्या चांगल्या अनुभवांबरोबरच वाईट अनुभवही आपल्याला खूप काही शिकवत असतात आणि त्याचा पण अनुभव मी एक पटकन सांगते. अनादि मी अनंत मी हे नाटक माझ्या बाबांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवर लिहिलेलं माझे बाबा माधव खाडीलकर. सो हे नाटक त्यांनी जवळजवळ 84 साली त्यांनी नाटक लिहिलं तर त्याचे त्यावेळेला खूप प्रयोग व्हायचे. म्हणजे मी 4 वर्षाची माझा भाऊ 6 वर्षाचा आम्ही म्हणजे सावरकरमय आमचं सगळं कुटुंब झालेलं होतं त्या वेळेपासून. सो त्या काळात त्यांनी जवळजवळ बाबांनी इथे आणि परदेशातही मिळून 150-200 प्रयोग त्याचे केले होते. त्यानंतर नक्कीच तो जो संच होता किंवा ती जी मुलं काम करणारी होती ती मोठी झाली आपापल्या संसारामध्ये व्यग्र झाली त्यामुळे ते नंतर ते थांबलं. पण गेली 7-8 वर्ष माझा भाऊ ओंकार खाडीलकर त्यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आम्ही त्याचे प्रयोग करत असतो
जिथे जिथे शक्य असेल तिथे ऑफकोर्स ह्याच्या मागे काही कमर्शियल आस्पेक्ट न ठेवता निस्सीम सावरकर भक्त आणि त्यांच्याविषयीची असलेली आपुलकी आणि नवीन मुलांपर्यंत नवीन पिढीपर्यंत त्यांची भाषा मुलांना कळावी, निदान ऐकावी त्यांनी की काय दर्जा आपल्या मराठी भाषेचा आहे हे मुलांना कळावं, ह्या एकाच उद्देशाने आम्ही ते नाटक सादर करतो कुठे जिथे जमेल तिथे. तर त्यात मी उत्तरक्रिया हे नाटक सावरकरांनी लिहिलं होतं, तर त्या उत्तरक्रिया नाटकातला एक 10 मिनिटाचा प्रवेश आहे ज्याच्यामध्ये पानिपतात सगळं हिरावून बसलेली अशी एक बाई, तिचं वेडीचं कॅरेक्टर आहे ते बेसिकली, सो वेडी ती, तर ती सगळं संपलेलं आहे तिच्या आयुष्यातलं आणि ती त्या वेडेपणात फिरत 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 पुण्याला पेशव्यांच्या इथे येते. आता हे वेडीचं जे कॅरेक्टर आहे हे ॲक्च्युली खरं कॅरेक्टर नाही आहे. सो सावरकरांची जी मतं आहेत, सावरकरांचे जे विचार आहेत, ते काल्पनिक पात्रातून त्यांनी मांडायचा प्रयत्न केला आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने मांडलं आहे. तर ती म्हणते की पेशव्यांच्या इथे आल्यावर पेशवे म्हणतात की काही काळजी करू नकोस, पानिपतात जे काही लोक गेले त्यांचं आम्ही उत्तरक्रिया नक्की करू. आता उत्तरक्रियेचा अर्थ आहे जी माणूस गेल्यानंतरच्या ज्या क्रिया आपण करतो, जनरल आपण विचार करू. सो तेव्हा ती त्यांच्या डोळ्यात अंजन घालते की तिच्यासाठी उत्तर, तिच्यासाठी म्हणजे ॲक्च्युली सावरकरांसाठी उत्तरक्रियेचा खरा अर्थ आहे जेव्हा तुम्ही त्याचा बदला घ्याल. जी लाखो माणसं पानिपतामध्ये नाहक त्यांचे बळी गेले, त्या प्रत्येक तो प्रत्येक आत्मा इकडे तिकडे आत्ता भटकतोय आणि त्यांच्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल की जेव्हा तुम्ही त्या हिंसेचा तुम्ही बदला घ्याल. तो असा तो 10 मिनिटाचा सीन आहे आणि अतिशय हेवी सीन आहे असं म्हणता येईल. तर त्यावेळेला पटकन एकदा मला माझ्या बाबांनी मला विचारलं होतं, अगं वेदश्री तू किती रडतेस, एवढी कशी रडतेस. सो त्यावेळेला म्हणजे मला पण हे पटकन डोक्यात नव्हतं आलेलं, पण त्यावेळेला बॅक ऑफ माय माइंड मी बाबांना फक्त एवढंच म्हटलं की नाही आता मला येतं रडायला. सो त्याच्या मागे ऑफकोर्स हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं की चांगले वाईट अनुभव जे आपल्याला आयुष्यात आलेले असतात ते कुठेतरी तिथे आपल्याला मदत करतात पॉझिटिव्हली, की ती भावना की तो ती काय असेल दुःख ते एवढं त्याचं डीप केवढं असेल, तर तो प्रकार मला स्टेजवर त्याचा खूप उपयोग झाला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूपच. आणि हे खरं तर हे जे अनुभव आहेत ना, मला असं वाटतं की हे अनुभव आपल्याला स्वतःला पण समृद्ध करत नक्कीच. एक फार मोठ्या पद्धतीची जबाबदारी नागरिक म्हणून म्हणा किंवा एक आपण खूप चांगल्या पद्धतीनं ती जाणीव जी आहे ती आपण खूप चांगल्या पद्धतीनं समृद्ध होत जाते आणि आपण पुढची वाटचाल करतो. खरं तर मला